वडगाव शहरी मतदारसंघातून आम आदमी रिक्षा चालक संघटनेचे उपाध्यक्ष गणेश ढमाले यांना आम आदमी रिक्षा चालक संघटनेचा जाहीर पाठिंबा मिळाला आहे. निवडणुकीच्या दरम्यान आपण एक उमेदवार उभा केलाय वडगाव शहरी मधनं, रिक्षा चालक आहे स्वतः गणेश ढमाले. आज आम आदमी रिक्षा चालक संघटनेचे गेले 3 ते 4 वर्षात जे काम झालंय पुण्यात त्याला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. रिक्षा चालकांचं शिक्षण बऱ्यापैकी म्हणजे 8वी 10वी पास असल्यामुळे वारंवार ह्या रिक्षा चालकांचा गैरफायदा अनेक लोकांनी राजकीय पक्षांनी घेतलेला आहे. निवडणुका आल्या की त्यांना काहीतरी आमिष दाखवायचं, आम्ही हे करू ते करू आणि नंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. निवडणुकीच्या दरम्यान त्यांना दिवसाला 500-1000 रुपये देऊन त्यांचा वापर करायचा आणि निवडणुका झाल्या की त्यांना वाऱ्यावर सोडायचं. हे प्रत्येक 5-5 वर्षाला घडत आलेलं आहे. त्याच्यामुळे आम आदमी पार्टीनी ठरवलं की आता आपण एक रिक्षा चालकाला उभं करू आणि रिक्षा चालक हा न्याय मंडळामध्ये प्रश्न विचारेल. त्यांचे जे अनेक प्रश्न आहेत खुले रिक्षा परवाने, त्याच्यामुळे आज पुण्यामध्ये जवळजवळ 20,000 रिक्षा अधिक झालेले आहेत एक छोट्या कालावधीमध्ये, 1-2 वर्षात. ओला उबरसारखी समस्या, 20,000 ओला उबरच्या गाड्या आहेत. याच्यामुळे रिक्षा चालकांचं उत्पन्न हे जवळजवळ 30 ते 40% गेल्या 5-6 वर्षात घटलं आहे. इकडे महागाई वाढते, सगळं वाढतंय, शिक्षणाचा खर्च वाढतोय, आरोग्याचा खर्च वाढतोय, मात्र रिक्षा चालकांचं उत्पन्न हे 30 ते 40% घटल्यामुळे त्यांनी वारंवार निवेदनं दिली, आंदोलनं केली, उपोषणं केली, तरीसुद्धा त्यांना तसा सरकारकडनं प्रतिसाद मिळालेला नाही, आश्वासनांच्या पलीकडे काही दिलेलं नाही. याच्यामुळे आज कायदे मंडळात जाऊन आपण कायदेच बनवू या उद्दिष्टाने एक रिक्षा चालकाला आपण उमेदवारी दिलेली आहे वडगाव शहरीमधनं आणि ते नक्कीच चांगलं प्रदर्शन करून जिंकून येतील याची आम्हाला आशा आहे.